नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर सतीश कदम, गाळी इतिहास मध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे। आजचा आपला विषय आहे हैदराबाद संस्थान मधील म्हणजे आजच्या धाराशिव जिल्ह्यातील 52 गावे सोलापूरला जोडण्यात आलेली, सोलापूर जिल्ह्यातील 11 गावे ही आजच्या धाराशिवला जोडण्यात आली। हा जो विषय आहे, ज्यावेळेस मराठा कुणबी आरक्षणाचा मुद्दा निघाला तर त्यावेळेला ही चर्चा आज मोठ्या प्रमाणात इथे सुरू झालेली आहे। त्या कालखंडातला जे उस्मानाबाद होता तर त्या उस्मानाबाद जिल्ह्यातला जे गॅजेटियर आहे तर त्या गॅजेटियर मध्ये एक नोंद सापडली होती की या मराठा कुणबी हा शब्द एकत्रित लिहिलेला आहे आणि त्याची संख्या 2 लाख सापडली आहे। तशाच प्रकारचा उल्लेख बीड मध्ये सापडला आहे, तिथे कुणबी मराठा म्हटलेला आहे। आणि शासन हे सध्या कुणब्यांना कुणबी म्हणजे मराठी असतील तर त्याचा कुणबीची नोंद सापडली तर त्याला ओबीसी मध्ये समाविष्ट करून घेण्यात येईल असं जे सांगण्यात आलंय, तर त्या सांगण्यानुसार किंवा त्या चर्चेनुसार म्हणू आपण शकतो, त्याच्यानुसार या 52 गावामध्ये फार मोठी म्हणजे एक प्रकारची चळवळ उभी राहायला सुरुवात झाली आहे। आपल्या एका मुलाखतीमध्ये, टीव्हीवरल्या मुलाखतीमध्ये मी हा मुद्दा मांडलेला होता की जर समजा आजच्या धाराशिव जिल्ह्यातील कुणब्यांना जर तुम्ही प्रमाणपत्र देणार असाल तर मग आपल्या असणाऱ्या धाराशिवची त्या कालखंडातली जी काय 52 गावं होती किंवा जी गावं असतील तर त्या गावांना मग तुम्ही काय करणार आहात, म्हणजे आज सोलापूर जिल्ह्यामध्ये। तर त्यामुळे चर्चा सुरू झाली की 52 नेमकी गावं कोणती, आपल्याला ते प्रमाणपत्र मिळेल का, याच्याकरता अगोदर लोकांनी चर्चा सुरू केली की 52 गावं कोणती। तर या 52 गावाचा ज्यावेळेस आढावा घेतलेला आपण, तर हा 52 गावाचा प्रशासकीय बदल का केला गेला हा ज्यावेळेस आपण भाग पाहतो तर त्याच्यामध्ये आपल्याला ज्यावेळेला 1947 अगोदरचा भाग घ्या, आपण या देशामध्ये 565 राजे होते, छोटछोटी संस्थानं होती, त्याच्यामध्ये हा जो मराठवाडा भाग आहे हा मराठवाडा भाग हैदराबादच्या निजामाच्या ताब्यामध्ये होता तब्बल 225 वर्ष, म्हणजे 1724 पासून 1948 पर्यंत 225 वर्ष इथं निजामाचं शासन होतं। या त्याच्यातल्या असणाऱ्या 16 जिल्ह्यामध्ये, त्यावेळेचा सोलापूर म्हणजे आजचा धाराशिव जिल्हा होता, आणि या धाराशिव जिल्ह्यामध्येच सोलापूर जिल्ह्यातल्या परंड्यापासून ते सोलापूरच्या जवळच्या कारंबळपर्यंतचा इकडची असणारी भोगावती आणि पलीकडची असणारी शिना नदी या काठाच्या परिसरातली गाव होती। त्याच्यामध्ये सरकारी आकडेवारी जी सेन्सियस रिपोर्टमध्ये सापडलेली आहे तर ती 51 सापडलेली आहे, वास्तविक पत्ता ती 51 गावं नाहीत। ती गावं किती आहेत खाली आपण पाहू। मात्र आता आपण 15 ऑगस्ट 1947 स्वतंत्र झालो आणि हा जो असणारा मराठवाडा आहे किंवा आजचा धाराशिव जिल्हा हा 17 सप्टेंबर 1948 स्वतंत्र झाला, आणि हा स्वतंत्र झाल्यानंतर प्रशासनाची रचना करावी लागते, प्रशासकीय कामकाज करावं लागतं। तर या कामकाजाकरता जो आपल्याला अदलबदल करावा लागतो तो बदल जो आहे, तर तो बदल करण्याकरता किंवा एकंदर सुसूत्रता सेंटरला पडावं, तिथं जो तालुका जिल्हा याच्याकरता काही गावं इकडली तिकडे द्यावं लागतात, तर त्याच्या करता केंद्राचं आपल्याला एक शोधपत्रिका काढावं लागते, व्हाईट पेपर ज्याला आपण म्हणतो, अध्यादेश काढावा लागतो। तर तो अध्यादेश जो आहे तो अध्यादेश निघालेला आहे 23 जानेवारी 1950 ला। तर त्या या अध्यादेशानुसार म्हणजे सेक्शन 290 गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट नंबर 1935 नुसार भारताचे गव्हर्नर जनरल सी राजगोपालचारी आणि हैदराबादचे राजप्रमुख म्हणजेच गव्हर्नर एक प्रकारचे, तर तो आहे मीर उस्मान अली खान, म्हणजे सातवा निजाम जो होता ज्याच्या विरोधात आपण लढलो तोच पुन्हा आपला गव्हर्नर झाला आहे किंवा त्याच्याकडे राजप्रमुख पद देण्यात आलेलं आहे। तर या दोघांच्या त्याच्यावर सह्या आहेत। तर याच्यातले बदल जे केले गेले तर ते आहेत मद्रास इलाका, मुंबई इलाका आणि हैदराबाद इलाका, म्हणजे त्यावेळेस इलाके होते, महाराष्ट्राची अजून रचना व्हायची होती। म्हणजे सुरुवातीला आपण जर विचार कराल 1956 पर्यंत जो आजचा धाराशिव जिल्हा आहे तर तो जिल्हा म्हणजेच जे हैदराबाद आहे या हैदराबाद इलाक्यात मोडत होतो, पलीकडच्या बाजूला ज्याला आपण पश्चिम महाराष्ट्र म्हणतोय तो मुंबई इलाक्यात मोडत होतो, तशा प्रकारची रचना होती सुरुवातीला। तर त्याच्यानुसार मग या अध्यादेशानुसार जो बदल झाला तर तो बदल कशा प्रकारचा बघा, तर जे अध्यादेश मी सांगितला त्यातला भाग पहिला पार्ट बी आहे, तर त्या पार्ट बी नुसार उस्मानाबाद तालुक्यातील एक गाव, म्हणजे उस्मानाबाद तालुक्यातले एक गाव आहे म्हणजे ज्याला आपण झाडी बोरगाव म्हणता येईल, तर हे बार्शी तालुक्यामध्ये समाविष्ट करण्यात आलं। परंडा तालुक्यातली 22 गावं ही बार्शी आणि माढा तालुक्यामध्ये समाविष्ट करण्यात आली। तुळजापूर तालुक्यातली 35 गावं आहेत तर ती उत्तर सोलापूर आणि मोहोळ याच्यामध्ये त्या ठिकाणी समाविष्ट करण्यात आले। तर अशा रीतीने आपण ही नेमकी गावं किती, मग तर 52 ज्याची चर्चा आहे आणि सेन्सियस रिपोर्टमध्ये सरकारच्या काही दप्तरामध्ये नोंद आहे 52 गावाची, 52 गावं अजिबात नाही आहेत, ती गावं आहेत 58। म्हणजे धाराशिव जिल्ह्यातून सोलापूरमध्ये जी गावं जी गावं गेली त्याच्यामध्ये आत्ताच सांगितलं तुम्हाला की बार्शी आहे, माडा आहे, मोहोळ आणि
उत्तर सोलापूर या चार गावामध्ये जो बदल झाला तर त्याच्यामध्ये हा बदल जो आहे तर तो 58 गावं दिली आहेत आणि एक दक्षिण सोलापूरमध्ये गाव आहे, म्हणजे 57 गावं तिकडं आणि दक्षिण सोलापूरमधलं एक गाव, असे 58 गावं आपण दिली आहेत. आणि तिकडची सोलापूर आणि बार्शी तालुक्यात आणि करमाळा तालुक्यातले एक गाव, अशी तिकडची 18 गावं आपल्याकडं समाविष्ट करण्यात आली आहे. तर हा बदल जर आपण पाहत असताना, मग ही गावं कुठली याची चर्चा आपण ज्यावेळेस करतो तर त्याच्यामध्ये आपल्याला दिसतंय की माढा तालुक्यामध्ये 14 गावं गेली, म्हणजे इथून आपण समाविष्ट केली. उत्तर सोलापूरमध्ये 13, बार्शीमध्ये 12 गावं आणि मोहोळमध्ये 17 गावाचा समाविष्ट करण्यात आलेला आहे. आता हे झाली 57 गावं. आणि गरलाची वाडी नावाचं एक स्पेलिंग अजून काही उलगडा त्याचा होत नाही, म्हणून ते गाव आपण थोडंसं सस्पेन्स ठेवलेलं आहे, म्हणजेच अजून त्याच्या तालुक्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेलं आहे. तर अशा 58 गावाचा समावेश याच्यामध्ये होतोय. तर त्या 58 गावामध्ये बार्शी तालुक्यातलं सेंद्री, उत्तर सोलापूरमधील कारंबा आणि मोहोळ तालुक्यातील चिखली हे तीन गावं त्या कालखंडातली जहागिरीची गावं आहेत, म्हणजे निजामाची इथं जहागिरी होती हा एक भाग आहे. तर ही गावं कुठली, मग 58 गावं कुठली याचा ज्यावेळेस आपण आढावा घेतो त्याच्यामध्ये आपल्याला दिसतंय की निजामशाहीतील, म्हणजे आजच्या सोलापूर जिल्ह्यातील 58 गावं. तर उत्तर सोलापूरमधली गावं अगोदर आपण पाहूया. त्याच्यामध्ये आहे भागाईवाडी, कवठाळी, साखरेवाडी, कळमन, पडसाळी, वांगी, इंचगाव, रानमसले, बीबी दारफळ, शिवणी, नान्नस आणि मोहितेवाडी. आता सांगितलं की गरलाची वाडी हे आपल्याला त्याचा उलगडा झाला नाही, गरलाची वाडी गाव कोणतं आहे ते. बार्शी तालुक्यामधली गाव बघा, शेलगाव, श्रीपद पिंपरी, मानेगाव, भोंजे, सेंद्री, वांगरवाडी, इरले, रौळगाव, मुंगशी, सासुरे, तावरवाडी. माढा तालुक्यातली गावे, अंजनगाव, जामगाव, केवड, चव्हाणवाडी, हटकरवाडी, कापशेवाडी, दहानोरा, बुद्रुकवाडी, पंचफुलवाडी, खैराव, रिधोरे, उपळे, तसेच सुलतानपूरचा दोनदा उल्लेख आलेला आहे याच्यामध्ये, त्यामुळं एखादा आकडा इकडे इकडे होऊ शकतो. मोहोळ तालुक्यातील गावे, आष्टी किंवा त्याला आष्टी नाव आलेलं आहे, आष्टा असावं कदाचित, आष्टी, पोफळी, विरवडे खुर्द, चिखली, यल्लमवाडी, पवारवाडी, बोपले, एकुरके, मनगोळी, बाबरवाडी, वाळूज, देगाव, घोरपडी, डिकसळ, खुनेश्वर, बोहिरे आणि मसले चौधरी. आणि एक गाव आहे दक्षिण सोलापूरमध्ये इकडचं, म्हणजे तुळजापूर तालुक्यातलं वरळे नावाचं गाव त्या ठिकाणी समाविष्ट करण्यात आलं आहे. याच्यामध्ये आणखी एक आहे की आज जे सोनारी, भैरवनाथाचे सोनारी ज्याला आपण म्हणता येईल, तर ते करमाळा तालुक्यातून परंडा तालुक्यामध्ये, म्हणजे उस्मानाबाद किंवा आजच्या धाराशिव जिल्ह्यामध्ये समाविष्ट करताना ते पूर्वी करमाळा तालुक्यामध्ये होते असं आपल्याला ठिकाणी दिसतंय. तर अशा रीतीने हा जो बदल झालेला आहे तर तो बदल आत्ताच सांगितल्यासारखा की आपण 18 गावं तिकडून घेतली आणि 58 गावं आपल्याकडली दिली असं आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे. तर हा बदल या ठिकाणी पाहत असताना की आपण हा बदल किंवा याच्याविषयी चर्चा का सुरू झाली हा ज्यावेळेस आपण भाग घेतो तर त्याच्यामध्ये आपल्याला दिसतंय की सध्या मराठवाड्यामध्ये एक चर्चा सुरू झाली आहे की आपल्याला मराठ्यांना कुणबी नावाचं आरक्षण मिळणार आहे, ओबीसीमध्ये तिथं जाणार आहोत अशी चर्चा आहे. उपोषण हे आपल्याला पाहिलंय की मोठ्या प्रमाणात झालेलं होतं. तर हा भाग घेत असताना IBN लोकमत ज्याच्यावर माझी मुलाखत झाली होती त्याच्यामध्ये सांगितलं होतं की जर सरसंगत जर कुणब्यांना मराठवाड्यातल्या किंवा मराठ्यांना कुणबी जर प्रमाणपत्र मिळालं तर मग जुन्या धाराशिव जिल्ह्यातील जी गावं इथली धाराशिव जिल्ह्यामध्ये होती आणि जी आज सोलापूर जिल्ह्यामध्ये गेलेत तर त्यांचं करायचं काय. कारण का आपण जर जुन्या आकडेवारी 1901 किंवा 1909 हैदराबाद स्टेट गॅजेटर पाहिलं तर त्याच्यामध्ये धाराशिव जिल्ह्यामध्ये 200,000 मराठा कुणबी अशा प्रकारचा उल्लेख सापडला. 200,000 मराठा कुणबी सापडतात, म्हणजे मराठा आणि कुणबी ह्या एकत्रित शब्द किंवा कंसामध्ये वापरलेला असेल कदाचित, मात्र मराठा आणि कुणबी ह्या एकत्रित शब्द वापरलेला आहे. त्यामुळं इथल्या लोकांच्या अशा जागृत झाल्या आणि वाटायला लागले की आपल्याला सुद्धा आता तशा प्रकारचं आरक्षण मिळू शकतं. आणि म्हणून ही जी काही 52 गावं तथाकथित जागी झाली आणि याद्या शोधायला लागली. मी या सर्वांना विनंती करतो की जर आपण हैदराबाद मुक्तीसंग्राम साजरा केला असता आतापर्यंत तर आता हे आपल्यावर असे शोधाशोध करण्याची वेळच आली नसती. फक्त माढा तालुक्यातील जामगाव जे आहे विठ्ठलराव पाटलांचं याच ठिकाणी दरवर्षी झेंडावंदन साजरा होतोय. म्हणून आपल्याला विनंती पहिल्यांदा करतोय की जी गावं आपल्याला सापडतील, आता जी गावं सापडली या गावामध्ये आपण दरवर्षी 17 सप्टेंबरला हैदराबाद मुक्तीसंग्राम आपण साजरा करूया किंवा केलाच पाहिजे. जसे इथं मराठवाड्यामध्ये सुट्टी असती तशी 52 गावचा एक जी आर आपण काढण्याकरता आपण महाराष्ट्र शासनाकडं जोर धरला पाहिजे की इथं सुद्धा
सुट्टी जाहीर झाली पाहिजे आणि झेंडावंदन कंपल्सरी झालं पाहिजे, शासकीय झेंडावंदन झालं पाहिजे, तसा अध्यादेश निघाला पाहिजे, हाही महत्त्वाचा भाग आहे. असो तो भाग आपल्या दृष्टीने आता महत्त्वाचा नाही. प्रशासन खडबडून जागं झालेलं आहे, जे धाराशिवचं प्रशासन असेल किंवा सोलापूरचं असेल, या दोघांनाही याद्या सापडत नाहीत. मात्र आपण शोधपत्रिका आपल्या अभ्यासातून त्या ठिकाणी प्राप्त केली, जी आपल्यापुढं प्रथमता मांडतोय. तर 58 गावाची यादी आपल्याला आज देण्यात आली आहे, तर त्याच्यानुसार जी प्रशासकीय कारवाई काय व्हायची ते होतील. मात्र ही गावं कुठली, कोणती गावं आहेत हे आपल्या समोर आणणं हा याचा हेतू होता. त्यामुळं हा व्हिडिओ आपल्याला निश्चितच अभ्यासपूर्ण आहे. याच्यावर आपल्या प्रतिक्रिया त्या ठिकाणी जरूर कळवा. आवडल्यास नक्की शेअर त्या ठिकाणी करा, लाईक करा, आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल ते सबस्क्राईबचं बटन असेल ते निश्चित दाबा, जेणेकरून आपल्याला पुढले व्हिडिओ त्या ठिकाणी पाहायला मिळतील. धन्यवाद.